विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठात आपण मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द या तीन अक्षरी शब्दांचं लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं याचा अभ्यास आपण कालच्या पाठाला केला आहे. तर आज आपण मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द यावरचा स्वाध्याय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगेल. तुमच्याकडे दोन पुस्तिका आहेत आणि त्या दोन पुस्तिकामध्ये मराठी अभ्यास पुस्तिका याच्यामध्ये तो स्वाध्याय दिलेला आहे आणि तो स्वाध्याय कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या स्वाध्यायामध्ये एकूण तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत. किती प्रश्न दिलेले आहे? पाच प्रश्न. तर त्या पाच प्रश्नामधला प्रत्येक एक प्रश्नाचा एक एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढची उदाहरणे सोडवायची आहे. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे? अक्षर दिलेले आहे. अक्षर दिलेले आहे. तीन अक्षरांची काय केलेली आहे? फोड करून दिलेले आणि या तीन अक्षरांपासून आपल्याला काय तयार करायचं आहे? शब्द तयार करायचे आहे. सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे हे जेव्हा फोड करतात तेव्हा मधी दोन अक्षराच्या मधी अधिकच चिन्ह देतात. कुठलं चिन्ह देतात? अधिकच. आणि ज्या वेळेला आपल्याला तो शब्द तयार करायचा असतो त्यावेळेला फक्त काय करायचं? हे जे अधिकच चिन्ह आहे ते काढून टाकायचं आणि ही अक्षर ही तीन वेगवेगळी अक्षर एकत्र लिहायची. कितका होणार? तीन अक्षरी शब्द आपला तयार होणार. मग पहिला अक्षर काय आहे? ओ. दुसरं अक्षर आहे ज. तिसरं अक्षर आहे य. आपला कोणता शब्द तयार झाला? अजय. आपण काय केलं? शब्द तयार करताना हे जे अधिकचं चिन्ह आहे ते काढलेलं आहे. तसंच तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 11 वरती तुम्हाला ही 10 उदाहरणे त्यांनी दिलेली आहे. त्यातील पहिलं उदाहरण आपण बघितलं आहे. दुसरं उदाहरण बघा. ग अधिक र अधिक म. मग आपण काय करायचं आहे? त्या अधिकचं चिन्ह काढलं कुठला कोणता शब्द तयार होतो? गरम. गरम. अशा प्रकारची बाकीची उदाहरणे तुम्ही सोडवायचे. आता पुढचा प्रश्न बघा. म पुढचं उदाहरण बघा. म ब व न द ही काय दिलेली आहे? 6 अक्षर दिलेली आहे आणि प्रत्येक एक एक अक्षरापासून आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं जे अक्षर दिलं होती त्या अक्षरापासून येणारे आपण दोन अक्षरी शब्द लिहिला होता. आता काय लिहायचे? आपल्याला तीन अक्षरी शब्द लिहायचे. मग पहिलं पहिलं अक्षर कोणतं आहे? म. आपण म पासून येणारा शब्द लिहूया. म पासून येणारा शब्द कोणता आहे? म मगर. म मगर. दुसरा शब्द कोणता आहे? दुसरं अक्षर कोणते पहा? भ. मग भ पासून येणारा शब्द लिहूया. तुम्हाला मी सांगितलं आहे भ पासून काय येतो? भवन. अशा प्रकारे बाकीची उरलेले जे अक्षर आहे व न द आणि अजून एक अक्षर आहे ते श. आता राहिलेले कोणते अक्षर आहे? श व न द हे जे चार अक्षर राहिले त्या चार अक्षरांपासून तुम्हाला काय करायचं आहे? शब्द तयार करून लिहायचे आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, चित्रे पाहून मोकळ्या जागा भरा. पुस्तकामध्ये तुम्हाला 6 चित्रे दिलेली आहेत आणि त्या चित्रांपासून काय करायचं आहे? तुम्हाला चित्रांमध्ये पहिलं अक्षर दिलेलं आहे. तर मला सांगा पहिलं चित्र कशाचं आहे? बरोबर, पहिलं चित्र आहे ग गवत. मग त्या ठिकाणी ग अक्षर दिलेलं आहे. आपल्याला पुढे काय लिहायचं? ग व त. म्हणजे काय केलेलं आहे? चित्र पाहून काय करायचे? ती नावे लिहायचे. आता एक उदाहरण आपण पाहिलं. आता हे जे पाच चित्र दिलेली आहेत त्या पाच चित्रांचं तुम्ही व्यवस्थित शब्द लिहायचे आहे. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा एकदम सोपा प्रश्न. योग्य जोड्या
जुळवा म्हणजे अ गटामध्ये आणि ब गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि समान असणारे शब्द तुम्हाला काय करायचे आहे जोडायचे आहे म्हणजे कलश कलश मगर म्हणजे दुसरा शब्द दिलाय मगर म्हणजे आयटमध्ये बघायचा मगर शब्द कुठे आहे आणि मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा आपण त्या जोड्या लावणार आहोत त्यावेळेला पट्टीचा वापर करायचा आहे हाताने कोणीही जोड्या लावायच्या नाही आणि शेवटचा आणि पाचवा प्रश्न खालील शब्दातील अक्षरांना व्यवस्थित लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणजे बघा त्यांनी काय दिले शब्द दिले पण उलट सुलट म्हणजे त्यातील जे अक्षर आहे ते उलट सुलट करून दिलेले आणि ते आपल्याला अक्षर काय करायचे व्यवस्थित अरेंज करायचे व्यवस्थित जुळवून एक शब्द घ्यायचा मग पहिला बघा हे पाहिले त्याच्या पुढचा अभ्यास आपण उद्या पाहू धन्यवाद.